अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। अनंत चतुर्थी व्रत, आता हे व्रत कोणी करावं, कसं करावं, त्याच्या व्रताचे महत्त्व। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपण अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला सगळे लगेच भेटेल। अनंत चतुर्थीच्या दिवशी जो अनंत व्रत असतो ते गुरुक्षेत्राच्या ज्या अध्यायामध्ये आहे, गुरुक्षेत्राच्या 43व्या अध्यायामध्ये आहे, तर तो त्याच्यामध्ये महत्त्व खूप आहे की व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात बांधावा रक्तपट्ट सूत्र हाती श्रीबनंद प्रसादे। म्हणजे सगळ्या व्रतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्रत आहे ते अनंत व्रत आहे। तर अनंत चतुर्थी व्रताचे महत्त्व, श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी अनंताच्या धाग्याचे पूजन करून परिधान केल्यास गतवैभव, सुख, आनंद, समाधान प्राप्त होऊन मानवी मनातल्या अहंकाराचा त्याग होतो, हे असं व्रताचं महत्त्व आहे। तर अनंत व्रतामध्ये पूजेचे साहित्य काय काय लागणार आपल्याला? एक अनंताचा धागा, कोणता पण लोकरचा घेतला तरी चालेल, दोन पाण्याने भरलेले कळश, मी समोर साहित्य दाखवतो आपल्याला, दोन पाण्याने भरलेले कळश, गहू, एक दर्भाची काडी, लाल कापड, दोन डिश, धूप, दीप, गंध, अक्षदा, हळद, फूल, पान। पानं हे औदुंबराचे, औदुंबर, वड, पिंपळ, आंबा, जांभूळ याचे प्रत्येकी दोन दोन पानं मी आपल्याला समोर दाखवतो, ते लागेल। नैवेद्यामध्ये काय लागेल आपल्याला? 14 चुरम्याचे लाडू, वरण भात, 14 प्रकारच्या भाजीपाला, समजा एकत्र असेल तर एकत्र। मांडणी कशी करायची याची आता साध्या आणि सोप्या पद्धतीने। अनंत चतुर्थीच्या दिवशी देवघरात एक चौरंग ठेवायचा, मी जशी मांडणी केली त्याप्रमाणे करू शकता। एक चौरंग ठेवायचा, त्यावरती अवतीभोवती रांगोळी काढायची पहिले, मग चौरंगावर लाल कापड अंथरायचा, त्याच्यावर दोन पाण्याने भरलेले कलश ठेवायचे पूर्ण, आणि दोन्ही कलशाच्या खाली मुडभर गहू ठेवायचे थोडे थोडे। त्यानंतर दोन्ही कलशात 5 प्रकारचे पान एकत्र ठेवायचे, आपण जे पान एकत्र सांगितले ते पान ठेवायचे, आणि दोन्ही कलशावर दोन डिश ठेवायचे, छप्पर डिश असतात लाल, मग लाल कपड्यावर डिश टाकायच्या, आणि त्या कपड्यावर दोन्ही ठिकाणी गायत्री पद्म रांगोळी काढावी। आता ती रांगोळी जर येत नसेल तर साधी रांगोळी काढली तर चालते। रांगोळीच्या मध्यभागी आनंदाचा धागा आणि दर्भाची काडी ठेवायची, दर्भ तुम्हाला कुठे पण भेटेल, आणि आनंदाचा धागा तो तुम्हाला ठेवायचा। आता पूजाविधी कशी, पूजा कशी करायची, पूजा मांडणी, हे सगळं मांडणी झाल्यावर मी आपल्याला समोर दाखवलेलं आहे त्याप्रमाणे पूजा मांडणी करायची साध्या आणि सोप्या पद्धतीने। पूजाविधी, आता पूजा मांडणी झाल्यानंतर काय करायचं? पूजासमोर एक नैवेद्य ठेवायचा, चुरम्याच्या लाडूवर प्रत्येक एक एक तुपाच्या फुलवाती पेटून ठेवायचे, मग गुरुचरित्रातील 43वा अध्याय वाचायचा, गुरुचरित्राची पोथी काढून ठेवायची, गुरुचरित्रातील 43वा अध्याय वाचायचा। त्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे पूजेचा उल्लेख केला आहे त्याप्रकारे वाचन करता करता पूजन करायचं। वाचन करता करताना जिथं पुरुष सूक्त म्हटले आहे तेव्हा पुरुष सूक्त पठण करायचे, सोबत पंचोपचार पूजा करून घ्यायची, आणि ज्या सेवेकऱ्यांकडे मागच्या वर्षीचा आनंदाचा धागा असेल त्यांनी तिजोरीमध्ये अजून काढून ठेवायचा, आणि 43वा अध्याय विसर्जन मंत्र म्हटल्यानुसार तो धागा दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचा। आता पूजेची सांगता कशी करायची? पूजेची पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजेची मांडणी उचलून घ्यायची, आता आनंदाचा धागा। आता पूजेची मांडणी उचलून घेतल्यानंतर धागा घरातील कर्त्या पुरुषाच्या हातात बांधावा, मग एक दिवस हातात बांधून झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिजोरीत वर्षभरासाठी ठेवायचा, म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कंठी अखंड राहती, आणि पुढच्या अनंत चतुर्दशीला तो धागा विसर्जन करायचा। आता व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ व्रत आहे अनंत चतुर्थीती व्रत, ते हे व्रत साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकतात। काही काही जण म्हणतात की आम्ही नॉनव्हेज खातो मग आम्ही तो धागा बांधला चालेल का? आता काही दिवसासाठी आपण ते नॉनव्हेज हे करू शकता, जर नाही खाल्लं तरी चांगली गोष्ट आहे, आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक दिवस बांधा, नंतर तिजोरीमध्ये आपण तो धागा ठेवू शकता। अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने ती पूजा मांडणी करायची। फोटो असेल आपला तर फोटो ठेवायचा, आणि आता त्या दिवशी पौर्णिमा, आता आज जी पौर्णिमा आहे, सत्यनारायण पूजन पण आहे, सत्यनारायण पूजनच्या वेळेस तिथं पण हे मांडू शकता किंवा सेपरेट पण मांडू शकता। अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण जे अनंत व्रताची पूजा आहे ती पूजा करायची आहे। आणि व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात बांधावा रक्तपट्ट सूत्र हाती श्रीमंदनंद प्रसादे। जो धागा असतो, मी अनंताचा धागा जो म्हटलं तर लाल दोरा त्याप्रमाणे असतो, त्याला 14 गाठी बांधायच्या। 14 गाठीचं महत्त्व आपल्याला सांगण्यात मी भरपूर वेळ सांगितलं की 14 गाठीचं जे महत्त्व आहे ते खूप आहे, आणि जे भगवान विष्णू असता हे त्यांच्या सहपरिवारासकट
सपरिवार घेऊन हे या दिवशी येत असतात आणि ह्या 14 गाठी केल्यानंतर 14 गाठी असतात ते आपल्या शरीराचं गुंफण तयार होतं आणि एक चैतन्य शक्ती निर्माण होती, आपल्याला एक ऊर्जा भेटत असते, आपल्याला जे बाहेरची बाधा बाहेरचे दोष हे काही लागत नसतं आणि मनामध्ये एक शांत केलं असते। तर याप्रमाणे ही जी पूजा आहे, आता भरपूर जणांनी विचारली ती पूजेची मांडणी सांगा, म्हणजे याप्रमाणे आपण जी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी करायची तिथून आपला जो लाभ आहे तो लाभ अनंतपटीने होईल। हे व्रत अनंतपटीने लोकांना पण आपण सांगू शकता आणि याप्रमाणे साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकता, जास्त बावजा न करता, काही गोष्ट लागत नाही जास्त। हे कधी पण आनंद चतुर्थीच्या दिवशी आपण हे दिवसभर कधीही करू शकता, संध्याकाळी रात्री संध्याकाळी पण करू शकता, गणपती विसर्जनाच्या अगोदर पण करू शकता साध्या आणि सोप्या पद्धतीने। झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, श्री स्वामी समर्थ।